श्रिया डोळ्यांचा दवाखाना, अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया 5,000 रुपयांपासून सुरू. पत्ता: शॉप नंबर 1, जोशी प्लाझा इमारत, संगमनेर एसटी बस स्टँडच्या बाजूला संगमनेर, खिलारी हॉस्पिटल आणि आय केअर. 0-24-25-22-34-52, 89-56-33-38-88. पिकांवर होणाऱ्या रासायनिक खतांचा बेसुमार वापर आणि त्यामुळं मानवीय शरीरावर होणारे विपरीत परिणाम हा आज भारताचा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनलाय. जास्त उत्पन्न कमी वेळात मिळावं म्हणून महागडी विषारी औषधं आणि खतं वापरली जात आहेत. हा अतिरेकी भस्मासूर येणाऱ्या पिढीसाठी धोकादायक ठरणार आहे. रासायनिक खतांचा अतिरेक थांबावा यासाठी अकोले तालुक्यामधील सुगाव येथील उच्च शिक्षित युवक शिवाजी लक्ष्मण वैद्य यांनी पुढाकार घेऊन आपल्या शेतामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करून पिकं घेण्याचा निर्णय घेतलाय. तर झटपट श्रीमंत होण्याच्या युगामध्ये शिवाजी धुमाळ यांनी हा धाडसी निर्णय का घेतलाय हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. सर्वसाधारण 3.5-4 वर्ष झालेली आणि आमच्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा केमिकल कसलाच वापर न करता शेती करत आहे. त्यासाठी झिरो बजेट म्हणून एक सुभाष पाळेकरांचं टेक्निक आहे, ते आम्ही यूज केलं. तर त्याच्यामध्ये देशी गाया पाळणं, मग आमच्याकडं पहिल्यांदा सर्व ज्या आपल्या जर्सी गाया होत्या त्या काढून सर्वपणे डांगी गाया आणल्या, त्यांचंच शेण आणि गोमित्र आणि त्याच दुधाचं एक ताक जे बनवलं असतं त्याचेच फवारे दिले जातात आणि त्याच्यामुळे एकदम नॅचरल पद्धतीने ही शेती केली जाते. आणि आता सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावर रजिस्ट्रेशनची प्रक्रियासुद्धा चालू झालेली आहे. सर्टिफिकेट आमचं 1-1.5 महिन्यात इश्यू होईल. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर खास लोगो वगैरे पण यूज करता येईल. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे कारण अवेअरनेस दिवसेंदिवस सेंद्रिय प्रोडक्टबद्दल वाढत चाललेला आहे. कारण टी व्ही असेल, काही प्रसारमाध्यमं असेल, या सर्वांमधून आपल्याला ग्राहकांना मोठ्या प्रमाणात एक डायट कॉशियस लोक होत चाललेले आहेत, त्याच्यामुळं मग त्यांचा कलसुद्धा आहे. आत्ता सध्या तर दुसरा काहीच नाही आहे. रिसेंटमध्ये टोमॅटो वगैरे मागील हे होते, वांगे वगैरे होते. परंतु मेन सेंद्रिय शेतीचा आज ड्रॉबॅक असा आहे की त्याच्यासाठी कोणत्याच प्रकारे मार्केट प्लॅटफॉर्म नाही आहे. करायचं असेल तर ते शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवरच मार्केट करावं लागतं. गव्हर्नमेंटकडून आम्ही एक अपेक्षा करू शकतो की ते सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहेत, तर तसं त्यांनी सेंद्रिय मार्केटलासुद्धा काहीतरी काही प्रमाणात प्रोत्साहन द्यावं की जेणेकरून सर्वांना एक मार्केट प्लेस शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. माझं BCA झालेलं आहे आणि मी स्पर्धा परीक्षेची तयारी पण करत असतो त्यासोबत. तर आज त्यांनी बाजारामध्ये मेथीची भाजी विक्रीसाठी आणली आणि काही वेळातच ती मेथी संपली. तर याविषयी ग्राहकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूयात. सदर शेतकऱ्यानं 100% सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली मेथीची भाजी हा बोर्ड वाचून, तरणमी यांचा बोर्ड वाचून खास सेंद्रिय पद्धतीची मेथीची भाजी घेण्यासाठी आलेलं आहे. आम्ही दोघांनी 2-2 जुड्या घेतलेल्या आहेत आणि नैसर्गिकरित्या पिकवलेल्या भाज्या आम्ही घेतो. असं का वाटलं तुम्हाला की आता ही सेंद्रिय खतांनी पिकवलेली भाजी घ्यायची का वाटलं? तर आता सध्या भाजीपाल्यावर खूप रासायनिक प्रक्रिया करून ती भाजीपाला पिकवला जातो, त्याच्यामुळं डायबिटीस, पोटाचे आजार, सांधेदुखीचे आजार, डोकेदुखी असं वारंवार होत राहतं. काही ठराविक भाज्या खाल्यानंतर खूप त्रास होतो का, त्याच्यावर पूर्णपणे केमिकल वापरलेलं असतं आणि ही पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं बनवलेली भाजी असल्यामुळे तो बोर्ड बघून आम्ही ही भाजी घेतोय. शिवाजी वैद्य यांची प्रेरणा देशामधील युवकांनी घ्यावी आणि या देशाला रासायनिक खतं आणि औषधांच्या विळख्यातून सोडवावं अशीच अपेक्षा. सुभाष खरबस, राहुल वेताळ, सी न्यूज मराठी, अकोले.